जे मला सांगायचे आहे सगळ्यांच्या समोर मी सांगू आणि जे आपल्याला उत्तर द्यायचे आहे ते सगळ्यांच्या समोर द्या, कारण आमचा विश्वास या सरकारवर संपलेला आहे. जेव्हा दोन मोठे मंत्री आणि दोघही कॅबिनेट मंत्री रस्त्यावर येऊन तुम्हाला आश्वासन दिले होते की 1.5 महिन्यामध्ये तुमच्या पैसे देण्याची आम्ही सुरुवात करू, तुम्ही उल्लू बनवले होते आम्हाला. तुम्ही फक्त या लोकांना असं वाटलं होतं की नाही आता आपण काहीही बोला, आपला फ्लाईट पकडा आणि घरी जाऊन. त्यावेळी आम्ही तुमच्यावर विश्वास केला होतं. आता लिखित मध्ये द्या, जोपर्यंत लिखित मध्ये मिळणार नाही इथून आम्ही हलणार नाही. आणि आपल्याला इथून बाहेर काढायचंच असेल तर आपली रायट कंट्रोल व्हेकल ही आलेली आहे, पोलिसांचा फौज फाटा ही आलेला आहे. आमची तयारी, लाठी काठी लाठी जाज आणि गोळ्या घालायच्या असेल तर गोळ्या घाला, आम्ही तयार आहे. विभागीय आयुक्त साहेबांना की त्यांनी 15 मिनिट 20 मिनिट अर्धा तास घ्या. तुम्ही बोला की आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत, सहकार मंत्री सोबत, सहकार आयुक्त सोबत, उपमुख्यमंत्र्यांसोबत आम्ही चर्चा करतो, तोपर्यंत आम्ही इथे थांबतो. आणि तुम्ही हे निर्णय घेत असेल की तुम्ही बाहेर येणार नाही तर आम्हीही तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला आम्ही बाहेरही पडू देणार नाही. परत घेण्यासाठी आपली तयारी, लाठी काठी तयारी आहे तुमची. आज तुम्ही परत गेले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी 3 वाजेपर्यंत बसू शकतं तर या लोकांसाठी आता का नाही बसू शकतं? हा निर्णय घेण्यामध्ये तुम्हाला अडचण येत आहे, तुम्हालाही या लोकांना फेस करायचं आहे. आज तुम्ही जसा त्यांना लाठी चार्ज केला होता, तुम्ही त्यांच्या गावात जा तर मग तुम्हाला कळेल की ते लोक तुमच्या बाबतीत काय करणार आहे. डीडीआर ऑफिसचे अधिकारी इथे सगळे आले तर आपला निर्णय होऊ शकतो, पण अधिकारी हे म्हणणार असेल की नाही मी एसी कॅबिन सोडून जाणार नाही तर माझा डेलिगेशन जे आहे ते 2 किंवा 5 लोकांचं नसणार, हे सगळे लोक तुमच्या कॅबिनमध्ये येतील. तयारी बघा, मी डीसीपी साहेब मी त्यांना धन्यवाद देतो. ठीक आहे, पोलिसांनी आपलं काम केलं, मला माहित नाही कोणाच्या आदेशावरून हे जे आसू गॅस ठोडण्यात आलं होतं, हे लोकांवर, हे महिलांवर कोणी कोणी हे आदेश दिलो होतो, कोणत्या मंत्र्यांनी आदेश दिलो होतो, कोणाच्या आदेशावरून हे काय गुंड प्रवृत्तीचे लोक आहे? ही म्हातारी आई जी आहे बसलेली आहे, तिच्या वयाचाही आपण आदर केला नाही. आपल्या घरी आई नाही आहे? आपल्या घरी आई नाही आहे का? आलेली आहे हे दंगा करायला नाही आलेली आहे? तुम्ही त्यांचा पैसा परत करण्याचं आश्वासन लिहित स्वरूपात द्या. 1 मिनिट भी आम्ही इथे थांबणार नाही, आम्ही परत जाणार आमच्या घरामध्ये.